नेहा ब्रिज म्हणजे अजून तरी असं वाटत नाही की इथून वाहतूक सुरू झालेली आहे. रिक्षा तर येत आहेत, बाईक पण येत आहेत. बघूयात पुढे जाऊन नक्की काय ते. लक्षात घ्या, नाशिकहून येताना किंवा भिवंडीहून येताना लोदाधाम इथे काम चालू आहे. भिवंडी कल्याण रोड आज आपण चाललोय डोंबिवली मानकुऱ्या जोडणारा जो नवीन ब्रिज तयार झालाय मोठा गाव येतो, तो ब्रिज लोकार्पण सोहळा न होताच चालू झालेला आहे. अशी खबर भेटली त्यामुळे आपण पाहायला जाऊयात नक्की काय. येणाऱ्या गाड्या त्या मुंबई मार्ग येतात, समोर कल्याणला जातात. हा जो मार्ग आहे आमचं लेट आणि ब्रिजला चालतो. मुंबई नाशिक आहे बघा. इथे जे काम चालू आहे ते काम आहे. हा जो भुयारी मार्ग राहील इथून तो डोंबिवलीतून मुंबईला किंवा नाशिकला जाणार आहे. हा मार्ग नाशिकसाठी येणार आहे. त्यासाठी जो आहे मागच्या बाजून तो मुंबईसाठी जाणार आहे. नाशिक आहे, नाशिकहून समोर लोदाधाम. लक्षात घ्या, नाशिकहून येताना किंवा भिवंडीहून येताना लोदाधाम इथे काम चालू आहे. हा पर्यायी मार्ग आहे, मुख्य रस्ता बनत आहे. नाहीतर मग दुसऱ्या मार्गाला वापरतात ते मुंबई मानकोलीवर न वापरतात. हे जे काम चालू आहे मुंबईसाठी काम चालू आहे. हा जो रूट आहे ते तुम्ही काम चालू आहे ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यासाठी आणि इकडे दिवंडीला जाणाऱ्या रस्त्यासाठी एकंदर दोन या रस्ता लोदाधामवरनं मानकोलीला जाणार. लोदाधामवरनं उतरण पर्याय मार्ग बघा लिहिलं आहे. लोदा अप्पर डाने लोदा जिल्हा रॉयल आणि हा जो रस्त्याचे काम चालू आहे पाहू शकता मागच्या बाजूला. हा मुख्य रस्ता आहे. हा मानकोलीवर येणारा रस्ता आहे जो पर्यायी वापरतात सध्या आणि हा वेले गावात जाणार रस्ता आहे. त्यांना पोटी डोंबिवलीला जायला लागतं तो हा रस्ता आणि सरळ आपला डोंबिवली साठीचा रस्ता आणि हा ब्रिज म्हणजे अजून तरी असं वाटत नाही की इथून वाहतूक सुरू झालेली आहे.
रिक्शा थे या बाइक पर लेते हो गया पूरे दम लग के काय थे। बंगले ब्रिज चालू की नहीं संगावा चालू है तो वाटत नहीं कि डोंबिवली ब्रिज चालू कारण तसा का इतने एवडा रहदारी भरपूर होता है गाड़ी वर्तन चालू आती तो गाड़ी से वर्तन का दिखत नहीं है। एक दोन बाइक वाले बाइक वाले महत्ति फुकने कस रस्ता का त्यामुळे कदाचित फक्त बाइक्स येत जात असतील। पाहूयात चला आज माझ्यावर व्हिडिओ शूट साठी करण आहे कारण बाइक चालू आपण तरी हे लागतो जसे की आपण बघताय ब्रिज कदाचित बंद आहे म्हणजे आपण लोक चालायचं कुठे गाडी लावायचं गाडी पार्क करून जाण्याचं करूया पाहिजे गाड़ी लावूया या रिक्षा आहेत तिकडे गाडी लावली तर गाडी पार्क करा आपण बघूया ते बघू शकता बंद आहे वाहतूक चालू होती ती बंद झालेली आहे कारण लोकांना सोलाटा झाल्याने लोक बाईक्स वगैरे घेऊन फिरत असायचे आणि बाईक वगैरे म्हणून मोठ्या गाडी देखील जायचे आता बंद आहे। कारण सध्या गाडी चालवत होतात आणि हा मानकोली डोंबिवली मोठा गाव येथील ब्रिज जसे की सर्व बोलत होते की बाईक्स वगैरे चालू परंतु आता पूर्णपणे बंद करण्यात झाला कारण दोन दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात आलेली की लोकांचा सोहळा न होता या ब्रिजवर वाहतूक सुरू आहे म्हणून मोठ्या मोठ्या गाड्या देखील जातात पहिले बाईक्स येऊन जायच्या आता बाईक्सला देखील बंदी करण्यात आलेली आहे। हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो कदाचित 11 तारीख असेल उद्याची आणि आज 10 तारीख आहे 10 ऑक्टोबर 10 ऑक्टोबरच्या दिवशी तुम्ही पाहू शकता हा ब्रिज कसा एकदम सुनसान आहे या ब्रिजवर कुठल्याही प्रकारची वाहतूक नाही आहे आणि अनधिकृत वाहतुकीला बंदी घालण्यात आलेली आहे। या अगोदर देखील मी या ब्रिजचे 3-4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता तेव्हा हा रस्ता खुला होता बाईक्स वगैरे देखील येत जायचे आणि लोक सज फिरायला संध्याकाळचे यायचे आणि आज सकाळच्या वेळेस मी आलेलो आहे सकाळी कामावर जायच्या अगोदर व्हिडिओ शूट करावा संध्याकाळी वेळ भेटून भेटतो पूर्ण एकदम बंद आहे कुठल्याही प्रकारचे वाहतूक चालू नये 10 ऑक्टोबर आणि जे समाचारपत्रांनी दिले वर्तमानपत्रांनी की बाबा वाहतूक चालू आहे त्याची दखल घेत ब्रिजची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे। सायकलने प्रवास करणारा सायकल हा एकमेव पर्याय आहे सध्या ब्रिजवर प्रवास करण्यासाठी बरीच मोठी आणि सुंदर अशी गाडी वाहतूक बंद केलेली आहे वाहतूक चालू होते ते वाहतूक बंद व्हावी म्हणून रस्त्याचा जो मधला भाग आहे तोडण्यात आलेला आहे जेणेकरून वाहतूक बंद राहावी। सायकल वाहतूक
खाड़ी रेती बंदर रेती बंदर समूह दीवा मुंद्रा डुंबिवली येथील प्रसिद्ध स्वामीनारायण बिल्डिंग आणि हा खाडी येथील मोठी खाडी मोठी अशी खाडी येथील बंदर सूर्य सकाळचे 9:55 वाजले आणि हा मोठा गाव येथील डुंबिवली मानकोली ब्रिज बरात लांब लेता आणि बरात मोठा ब्रिज आहे एकंदरीत अजून हे ब्रिज चालू झालेला नाही आहे लोक स्वतःच्या मनाने मर्जीने या ब्रिजवर प्रवास करत होते बाईक घेऊन फोर व्हीलर घेऊन परंतु आता तुम्हाला अगोदर दाखवलं की रस्त्यांमध्येच अजून ठेवलं आहे त्यामुळे ते खणलेलं असल्यामुळे लोकांना गाड्या घेऊन जाणे खूप कठीण झालेलं आहे त्यामुळे हा रस्ता हा ब्रिज सध्या तरी बंदच आहे ब्रिजचं काम बहुतांश पूर्णच झालेलं आहे जो मेन दिवा मुंब्रा स्वामीनारायण बिंदू समोर आहे तो दिवा वसई रेल्वे हे बघा रेल्वे चालले बघा मालगाडी चालले आवाज येत असेल तुम्हाला जसं की तुम्ही आता पाहिलं की हा डोंबिवली मानकोली जो ब्रिज आहे मोठा गाव येथील जे अजून वाहतूक का सुरळीत चालू झालेली नाही याच्यावरनं तुम्ही पाहिलं पत्तीचा प्रवास चला जय महाराष्ट्र व्हिडिओ नवीन आल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये लाईक अँड शेअर असतो